वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर घसरले, 200 रुपये प्रति क्विंटलनं दरामध्ये घसरण. नागपूरमध्ये गारपिटीमुळं 12,000 कोंबड्यांचा मृत्यू, वादळी वाऱ्यांमुळं पोल्ट्री फार्ममधल्या 2 शेड्सचं नुकसान, त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची पोल्ट्री मालकांची मागणी. अमरावतीमध्ये काल वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस आणि गारपीट, ग्रामीण भागात शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका. यवतमाळच्या बाभुळगाव बाजार समितीमध्ये ठेवलेला शेतमाल अवकाळी पावसामुळे भिजला, व्यापारी आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. यवतमाळमध्ये अवकाळीमुळे तीळ, मका, हळद ही पिकं जमीनदोस्त, शेतकरी चिंतातूर, तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. पुण्यामध्ये पतित पावन संघटनेची जोरदार निदर्शनं, रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करणं फक्त दंगली घडवण्यासाठीच असल्याचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. या वक्तव्याच्या विरोधात निदर्शनं. पुणेकरांना तुर्तास दिलासा, 15 मे पर्यंत पाणी कपात टळली, पुन्हा कालवा समितीची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार. उल्हासनगर महानगरपालिकेची अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई, 24 अनधिकृत दुकानांवर पालिकेकडून तोडक कारवाई. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या मेंढवनजवळ कंटेनरला भीषण आग, कंटेनरमधल्या 1,00,000 रुपयांच्या कार्सची राख रांगोळी, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मनसेचे नेते अमित ठाकरे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर, पुण्यातल्या मनसे शाखाध्यक्षांसोबत साधणार संवाद. समृद्धी महामार्गावर 48 तासात 718 वाहनचालकांना उल्लंघन करताना पकडलं, अपघात रोखण्यासाठी आरटीओ आणि एमएसआरडीसीची संयुक्त मोहीम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 15 मे पासून परीक्षा सुरू होणार, परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 6 मे पर्यंत. म्हाडाच्या सर्वच गटाच्या अनामत रकमेमध्ये होणार वाढ, म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवण्यात येणार. तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे मुंबई पोलिसांकडून वाहतूक हवालदार आणि अधिकाऱ्यांसाठी खबरदारीचे उपाय, 55 वर्षांपेक्षा जास्त वय आणि बीपी, शुगर, दमा असे दुर्धर आजार आणि मोठी ऑपरेशन्स झालेली असतील तर 12 ते 5 या वेळेमध्ये नेमणूक असणार नाही, असा आदेश जारी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्मच्या विस्तारांचं काम सुरू, त्यामुळे मध्य रेल्वेच्या 5 एक्सप्रेस गाड्या दादर स्थानकापर्यंतच चालणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.